मॉर्निंग ऑल द स्टूडेंट। तो आज अपने ठिकाणी क्रॉप साइंस पेपर नंबर एक, क्रॉप साइंस मध्य पेपर नंबर एक हेच्यामध्ये जो चैप्टर बघणार आहे तो है जूट। जूट म्हणजे तार। तर बघा लक्षात घ्या, क्रॉप साइंस पेपर नंबर एक मध्य आज आपण जो चैप्टर बघणार आहे तो है जूट। बघा जूट है शब्दाचा अर्थ है तार। जूट है शब्दाचा अर्थ है तार। तर बघा आज या ठिकाणी काय तागाविषयी माहिती घेणार आहे। तर बघा वास्तविकता, तर बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे की तर ताग किंवा जूट याची फॅमिली कोणती। तर बघा आपला सर्वात पहिल्यांदा काय बघायचं आहे की फॅमिली, तर याची फॅमिली कोणती आहे, तर ती आहे टिलेसी। हा परीक्षा दृष्टीने हा सर्वाधिक महत्वाचा प्रश्न आहे की व्हॉट इज द फॅमिली ऑफ अ जूट। तर जूटची फॅमिली कुठली आहे, व्हॉट इज द फॅमिली ऑफ द जूट, हा परीक्षेसाठी सर्वाधिक महत्वाचा प्रश्न आहे। तर फॅमिली कुठली आहे, तर त्याचं नाव आहे टिलेसी, टी आर एल आर ए सी ई ए। तर जूटची फॅमिली कोणती आहे, टिलेसी। लक्षात घ्या, द फॅमिली ऑफ जूट, तागाची फॅमिली कोणती आहे, टिलेसी। त्याच्यानंतर बघा आपल्याला विशेष करून कुठलंही जर पीक असेल तर आपण ह्याच्या आधी बघितलं की कोणत्याही पिकाचं दोन गोष्टी येतात, एक म्हणजे फॅमिली आणि दुसरं त्याचं बॉटनिकल नाव म्हणजे शास्त्रीय नाव। तर बघा बॉटनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव काय आहे, त्याचं शास्त्रीय नाव काय लक्षात घ्या की बॉटनिकल नेम इज बघा कॉर्करस कॅप्सुलरीज। कॉर्करस सी ओ आर सी एच ओ कॉर्करस कॅप्सुलरीज। तर बघा ह्याच्या दोन वेगळे स्पीसीज आहेत, तर पहिलं काय कॉर्करस कॅप्सुलरीज। तर बघा पहिल्या स्पीसीज जूटच्या जी पहिली स्पीसीज आहे त्याचं नाव आहे कॉर्करस कॅप्सुलरीज। त्याच्यासोबतच नंतर जूटचं जे सेकंड स्पीसीज आहे, दुसरी स्पीसीज आहे, त्याचं नाव आहे कॉर्करस ऑलिटोरेस। तर बघा दुसरी जी स्पीसीज आहे त्याचं नाव आहे कॉर्करस ऑलिटोरियस। तर बघा दोन जूटच्या दोन स्पीसीज आहेत, त्याचं पहिल्याचं नाव आहे कॉर्करस कॅप्सुलरीज आणि सेकंड स्पीसीज आहे त्याचं नाव आहे कॉर्करस ऑलिटोरियस। तर बघा जूट म्हणजे ताग, तागाची फॅमिली आहे टिलेसी, लक्षात ठेवा तागाची फॅमिली आहे टिलेसी, आणि बॉटनिकल नेम म्हणजे शास्त्रीय नाव, तर तागाचं शास्त्रीय नाव आहे कॉर्करस कॅप्सुलरीज आणि दुसरं शास्त्रीय नाव आहे ते आहे कॉर्करस ऑलिटोरियस। तर तागाचे दोन शास्त्रीय नाव आहेत, पहिलं आहे कॉर्करस कॅप्सुलरीज आणि दुसरं आहे कॉर्करस ऑलिटोरियस। त्याच्यानंतर बघा आपल्याला जे काय बघायचं आहे त्याचं ओरिजिन। ओरिजिन या शब्दाचा अर्थ आहे मूळ स्थान। तर तागाचं मूळ स्थान कोणतं आहे, बघा तागाचं मूळ स्थान कोणतं आहे, ही जी पहिली स्पीसीज आहे कॉर्करस कॅप्सुलरीज, कॉर्करस कॅप्सुलरीज नावाची जी पहिली स्पीसीज आहे त्याचं मूळ स्थान आहे साऊथ ईस्ट आशिया। तर बघा त्याचं मूळ स्थान म्हणजे ओरिजिन काय आहे, साऊथ ईस्ट आशिया। तर बघा त्याचं मूळ स्थान साऊथ ईस्ट आशिया असं आहे। आणि दुसरी जी स्पेसीज आहे त्याचं मूळ स्थान आहे कॉर्करस कॅप्सुलरीज, याचं जी ओरिजिन आहे ती आहे आफ्रिका। त्याचं जे ओरिजिन आहे ते आहे आफ्रिका। तर काय बघा मूळस्थान म्हणजे असं काय की समजा आपण एखादं जे पीक घेत असतो, आता शुगर केन म्हणजे ऊसाचं जे मूळस्थान आहे ते आहे इंडिया म्हणजे भारतामध्ये, ऊसाची जी सुरुवात झाली ती भारतापासून झाली। तसंच ताग, तर ताग हे जे पीक आहे किंवा तागाची जी निर्मिती केली जाते, तर तागाची निर्मिती कुठून केली गेली, तर बघा आपण जे पहिल्यांदा बघितलं की कॉर्करस कॅप्सुलरीज ही जे नावाचं जे ताग आहे त्याचं जे ओरिजिन आहे त्याचे मूळस्थान आहे ते साऊथ ईस्ट आशिया। आशियामधला जो दक्षिण आणि पश्चिमेकडचा जो भाग आहे, दक्षिण पूर्व भागामधला जो आशियाचा भाग आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याचं ओरिजिन आहे, त्याचं मूळ स्थान आहे। आणि जी दुसरी स्पीसीज बघितली
त्याचं जे ओरिजिन आहे ते आफ्रिका, म्हणजे आफ्रिकेमध्ये वास्तविकता सर्वात पहिल्यांदा ह्या दुसऱ्या स्पेसीची म्हणजे तागाची या ठिकाणी लागवड केली गेली किंवा तागाची व्हरायटी तिथून पूर्व निर्माण झाली गेली. तर बघा आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यामध्ये साऊथ, त्याचं बॉटनिकल नेम, त्याचं ओरिजिन आणि त्याची फॅमिली. तर फॅमिली तागाचे टिलिएसी. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला जी लक्षात घेण्यासाठी जी बाब आहे ती कोणती आहे, तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरी जी गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर त्याची ताग हे कसलं पीक आहे सर्वाधिक महत्वाचं बघा, तर ताग हे जे आहे ते फायबर क्रॉप आहे, फायबर क्रॉप. तर बघा लक्षात घ्या, इट इज अ फायबर क्रॉप, फायबर क्रॉप. फायबर क्रॉप याचा अर्थ काय, धागे निर्माण करणारे पीक, धागे तयार करणारं पीक. त्याला फायबर क्रॉप असं म्हटलं जातं. फायबर क्रॉप का म्हणायचं आहे का, तर ह्या पिकापासून तागापासून काय करू शकतो आपण, धागं तयार करू शकतो. तर बघा वास्तविकता फायबर क्रॉप दोनच क्रॉप आहेत जे की फायबर क्रॉप म्हणून त्याची गणना केली जाते. एक नंबरला आहे तो आहे कॉटन, कॉटन म्हणजे कापूस, तर कापूस हे फायबर क्रॉप आहे. आणि त्याच्यासोबतच जे दुसरं आहे ते आहे ताग, ताग हे फायबर क्रॉप आहे. तर बघा वास्तविकता आपल्या भागामध्ये तागाची या ठिकाणी उत्पन्न केले जात नाही किंवा पीक घेतलं जात नाही. तर तागाचं जे पीक आहे ते कुठलं घेतलं जाते, तर पश्चिम बंगालच्या एरियामध्ये. आपल्या भारतामधला जो पश्चिम बंगाल आहे, वेस्ट बंगाल, तर अशा भागामध्ये या ठिकाणी तागाची सर्वाधिक जास्त लागवड केली जाते. तर बघा तागाचं जे पीक आहे ते वास्तविकता पश्चिम बंगालमध्ये घेतलं जातं. इट इज अ फायबर क्रॉप. फायबर म्हणजे ज्यापासून धागं तयार करू शकतो त्याला फायबर क्रॉप म्हणलं जातं. तर विशेष करून बघा जे कॉटन आहे म्हणजे कापूस आहे, तर कापसापासून जे आपण धागं तयार करतो तर त्याचा वापर कशासाठी केला जातो, कपडे तयार करण्यासाठी, कापड निर्मितीसाठी. आणि जे ताग आहे, तागाचा जो आपण फायबर क्रॉप म्हणून जे वापर करतो तर त्याचं कशासाठी केलं जातं, तर आपण धान्यासाठी जी पोती वापरतो किंवा जे सुतळ्या तयार करतो तर सुतळ्या तयार करण्यासाठी किंवा धान्यासाठी वापरल्या जे पोती असतात त्याला गनी बॅग्स असं म्हटलं जातं. तर अशा ठिकाणी तागाची विशेष करून उपयोग केला जातो. तर ते आहे, त्यामुळे त्याला फायबर क्रॉप. त्याच्यासोबतच तागाला जर काय म्हटलं जातं, तर गोल्डन फायबर म्हटलं जातं. तर बघा तागाला जे आपण म्हणतो ते तागाला आपण गोल्डन फायबर, तागाला आपण काय म्हणत असतो, तर गोल्डन फायबर. तर बघा लक्षात घ्या, ही जी आहे ही तागाच्या संदर्भातली जी आली ही प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे, एक साधी साधक बाधक इन्फॉर्मेशन. तर बघा काय काय आपण शिकलो, तर ताग जूट म्हणजे ताग, त्या तागाचं जे बॉटनिकल नेम आहे ते आहे कॉर्करस कॅप्सुलरीज आणि कॉर्करस ऑलिटोरियस. हे दोन वेगवेगळे सायंटिफिक नेम्स आहेत. हे दोन स्पेसीज आहेत. जी पहिली स्पेसीज आहे कॉर्करस कॅप्सुलरीज, ह्याचं जे ओरिजिन आहे ते साऊथ ईस्ट आशियामध्ये आहे. आणि कॉर्करस ऑलिटोरियस, त्याचं जे ओरिजिन आहे, त्याचं जे मूळ स्थान आहे ते आफ्रिकेमध्ये आहे. त्याच्यानंतर आपण जो दुसरा पार्ट शिकलो तो कोणता शिकलो, त्याचं ओरिजिन झाल्यानंतर बघा आपण काय बघायचं आहे की त्याचला तागाला फायबर क्रॉप असं म्हटलं जातं. आणि विशेष करून तागाला गोल्डन फायबर म्हटलं जातं. गोल्डन फायबर म्हणजे का, तर तागापासून जे आपण धागे तयार करतात त्याचा उपयोग आपण पोती तयार करण्यासाठी असेल किंवा सुतळी तयार करण्यासाठी विशेष करून तागाचा वापर या ठिकाणी केला जाईल.